अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। हम यहाँ पर शिवाजी पार्क में मौजूद हैं, बेलगाम के। कर्नाटक महाराष्ट्र तनाज़ा अब शिद्दत इख्तियार करते हुए देखा जा रहा है। आज फिर से कन्नड़ तंजीमों की जानिब से डीसी साहब को मुतालबा पेश करते हुए कहा कि जत शोलापुर और अक्कलकोट को जितने भी देहात हैं वो कर्नाटक में शामिल किए जाएँ, ऐसा कन्नड़ तंजीमों की जानिब से एहतजाज किया। हमारे साथ आज खास मेहमान महाराष्ट्र एकीकरण समिति के नौजवान कायद शुभम शेड़के और प्रकाश मरगाड़े हमारे साथ मौजूद हैं। सर, जिस तरह से ये मामला शिद्दत अख्तियार करते हुए जा रहा है, आज फिर कन्नड़ तंजीमों की जानिब से एक डिमांड यानी कि एक मुतालबा पेश किया गया कि जत अक्कलकोट शोलापुर के कई देहातों को कर्नाटक में शरीक किया जाए, तो ये मामला जो है बजाय बेलगाम को उस तरफ जाने की, ये मामला वहाँ से फिर कर्नाटक में दाखिल होने की बात की जा रही है, आप क्या कहेंगे सर? हाँ, फक्त विषय भरकटण्याचा एक प्रयत्न आहे। त्यांनी जर एका तोंडी बोललेल्या त्या ठरावाबद्दल बोलत असतील, त्यात कुठला लेखी ठराव वगैरे त्यांनी मांडलेला नव्हता। नाही, 2012 पाणी प्रश्नासाठी त्यांनी उद्वेगाने त्या ठिकाणी बोललेलं होतं की आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही त्या ठिकाणी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली, म्हणून त्यांनी त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी ते बोललेलं होतं। आमचा प्रश्नच मुळात महाराष्ट्रात सामील होण्याचा आहे। आमच्यावर भाषावर प्रांत रचनेच्या नावाखाली जो अन्याय झाला आहे, तेव्हापासून आम्ही छाती बडवून 66 वर्ष सांगितलं की आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्या, आम्हाला आमच्या महाराष्ट्रात जाऊ द्या, आणि असे शेकडो ठराव आमच्या ग्रामपंचायतींनी महानगरपालिकेने केलेले आहेत। मग त्या ठरावांचं काय? म्हणजे तुम्ही एखाद्या तालुक्यातनं तोंडी कोणतरी बोललं तर ते एवढ्या गांभीर्याने घेत आहे। मग आमच्याकडे लेखी ठराव आहेत, अधिकृतपणे केलेले ठराव आहेत की आम्हाला आमच्या पंचायतीसह आमच्या भागाला आमच्या हक्काच्या राज्यात घाला। मग त्या ठरावाबद्दल कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी कधी बोललेलं आजपर्यंत मी ऐकलं नाही। त्यांनी खऱ्या अर्थानं अशा बेजबाबदार वक्तव्य करणं पहिल्यांदा टाळलं पाहिजे। ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सामंजस्यानं आणि चर्चेनं हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। हे बघा, याच्यामध्ये नुकसान कुणाचं वैयक्तिक होत नाही आहे। इथं कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये जी तेढ निर्माण होते ती खऱ्या अर्थानं अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळे होते। आता इथून काहीतरी ॲक्शन झाली तर तिकडून रिॲक्शन येणार, तिकडे ॲक्शन झाली तर इकडे रिॲक्शन येणार, हे असं किती वर्ष चालत राहणार आहे? आणि त्यापेक्षा तुम्ही ह्या प्रश्नापासून पळ काढून किंवा असं काहीतरी वेगळं काहीतरी बोलून हा प्रश्न परत फिरवण्यापेक्षा समोर या, चर्चा करा आणि ह्याच्यातून मार्ग काढा, हा एकच विषय आहे। आणि त्यांना विनंती आहे माझी की एकतर तुम्ही सुप्रीम कोर्टातसुद्धा गेल्या 14-15 वर्षापासून पळ काढताय, 2004 सुप्रीम कोर्टात केस असताना पहिल्यांदा त्यांनी तर्क घेत राहिले, नंतर त्यांना अचानक असं काहीतरी जाणीव झाली की संसदेला अधिकार आहेत आणि सुप्रीम कोर्टाला राज्याची सीमा बदलण्याचे अधिकार नाहीत। बरं, ठीक आहे, नाहीत, पण तुम्हाला एवढ्या वर्षानंतर का तो साक्षात्कार झाला? सुप्रीम कोर्ट निदान आमच्यावर अन्याय झाला की नाही हे तर आम्हाला सांगणार आहे। मग त्यासाठी तुम्ही ज्या आत्मविश्वासानं सांगताय की बेळगाव आम्ही देणार नाही किंवा आमचा भाग आहे, तुम्ही इथं बोंबलण्यापेक्षा तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन सांगा ना, तुम्ही तुमची बाजू मांडा। तुम्ही खरोखर तुमची बाजू न्याय्य असेल, तुमच्याकडे तेवढे भक्कम पुरावे असतील तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला न्याय देईल, नाहीतर आम्ही आमची बाजू मांडतोयच। आम्हाला हा विषय संपवायचा आहे। महाराष्ट्र सरकार सातत्यानं पाठपुरावा करत आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून पाठपुरवठा होतोय, पण कर्नाटकाच्या खटल्यापासून कुठेतरी पळण्याचा प्रयत्न करते आणि असं काहीतरी बेजबाबदार वक्तव्य करून इथं तेढ निर्माण करते। त्या पहिल्या मला असं वाटतंय की कुठंतरी मरगाळे साहेब, की जसं छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल महाराष्ट्र सरकारकडून आता कोश्यारींनी बोलले आणि त्याच्या अगोदर त्रिवेदी, सुधांशु त्रिवेदी यांनीसुद्धा शिवाजी महाराजांनी माफी मागली, तर राजकीय चौकट फार भक्कम ठरलेली आहे काय? मग बहुत ज़्यादा मजबूत हो चुकी है क्या सियासी दायरा? तो आज अगर शिवाजी महाराज पे भी कुछ कहा जाता है तो लोग खामोश रहते हैं, इस पर आप क्या कहेंगे सर? ज्या त्या बाबतीत शिवाजी महाराजांच्याबद्दल जे काय त्या राज्यपालांनी वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात महाराष्ट्राने काय करायचं त्यांचं ते चालवलेलं आहे। आता पुन्हा बंद, प्रत्येक जिल्हा बंद होत चालला आहे आणि ताबडतोब त्या राज्यपालांची बदली करावी अशी मागणी होत आहे। तेव्हा ते महाराष्ट्राचं जो सरकार आहे किंवा महाराष्ट्राची जनता आहे तो प्रश्न त्यांच्या परीनं ते सोडवणार आहेत। नाही नाही, म्हणजे असं वाटतं की हे कारण इररिलेटेड, मतलब उसको जब ताल्लुक ही नाही है तो उस बात को बोलने की जरूरत क्या थी? ये तो जो काय आज राज्यपाल बोलला आहे ते चुकीचंच आहे मुळात, पण हे करण्यामागं
यांच्या मागं कोणीतरी सूत्रधार आहेत मोठे, त्यामुळे ते असं बोलत असतील. त्यांचे जर सूत्रधार कोण असतील तर त्यांनी समजावून हा प्रश्न संपवावा. शिवाजी महाराज ज्यांच्यावर वैयक्तिक कुणीही उठावं आणि बोलावं हे चुकीचं आहे, आणि त्या बाबतीत महाराष्ट्राची जनता योग्य वेळी योग्य जागा महाराष्ट्राच्या यांना दाखवेल. राज्यकडे बेळगावात बेळगाव में अभी अधिवेशन होणे जा रहा है सर, आपका भी महामेळावा होता है, हर साल होता है, आप करते भी हैं उस वक्त, महाराष्ट्र के कायदों को यहाँ पर आप बुला रहे हैं, तो फिर भी एक नए तनाजे को आप फिर दावत दे रहे हैं क्या, ऐसा लगता नहीं? नहीं, आम्ही आमच्या हक्कांसाठी गेल्या कितीतरी दशकांपासून सातत्यानं लढतो आहे. आम्हाला इथं वाद व्हावा किंवा इथं काहीतरी अनुचित घटना घडावी किंवा आमचा हा उद्देश कधीच नसतो आहे. आम्ही शांततेच्या मार्गानं आमच्या भावना व्यक्त करत असतो आहे. हे करत असताना तुम्ही आम्हाला थांबवताय, इथूनच हा वाद चालू होतो आहे. आता मी कन्नड लीडर अशोक चंद्रगीशी भेटलो मी थोड्या वेळापूर्वी, तो मैंने उनको पूछा की इतने दिन के बाद अब ये जत सोलापूर और अकलकोट का मसला क्यों आया, तो उन्होंने कहा कि वहाँ पर महाराष्ट्र सरकार ने वहाँ कन्नड़ लोगों को बहुत जुल्म ज़्यादती की और फिर वहाँ की लीडरशिप ख़त्म की, हमने बेलगाम में ऐसा नहीं किया. तो ये बात कहाँ तक सही है सर? हे बघा, आजपर्यंत एक उदाहरण दाखवा जिथं कन्नड भाषिकांवर महाराष्ट्रानं अन्याय केलेला आहे. आणि राहिली गोष्ट पाणी प्रश्नाची, इथं कोयनेचं पाणी 4 TMC पाणी दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटकाला देते, मग आमच्या दाव्यात नसलेली सुद्धा कितीतरी गावं कोयनेचं पाणी पितात, मग त्यांना सुद्धा तुम्ही महाराष्ट्रात घालणार आहे काय? त्यामुळं उगाच काहीतरी कुठल्या तरी कन्नड संघटनेचा माणूस येऊन असं काहीतरी बोलत असेल तर ते अत्यंत बिनबुडाचं आहे. त्यांनी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. अन्याय कशाला म्हणतात हे आम्हाला विचारा. सातत्यानं अहो शिवाजी महाराजांवर शाही फेकली गेली म्हणून आम्ही आंदोलन केलं, तर आम्ही 1.5 महिना तुरुंगात होतो. राज्यद्रोहाचा गुन्हा आमच्यावर घातला गेला, याला अन्याय म्हणतात. आज आमच्या ज्येष्ठ लोकांवर, मागच्या वर्षी दळवी साहेबांचं वय काय, आज 82 वर्षाच्या माणसाला तुम्ही 1 किलोमीटर लांब घेऊन जाता आणि त्यांच्या अंगावर काळी शाही फेकता, आणि त्यांच्यावर कुठली कारवाई झाली किंवा कुणाला अटक झाली काय झाली आम्हाला माहिती आहे. पण त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवर जे आंदोलन झालं त्याच्यानंतर कर्नाटकच्या बसेसवर तिथं महाराष्ट्रामध्ये सातत्याने हमले होत असतात, याबद्दल नाही. हे बघा, ही सुरुवात कुठनं झाली तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या. हे जे प्रकरण तिथं झालं कर्नाटकाच्या बसेसवर महाराष्ट्रात हल्ला होणं किंवा महाराष्ट्राच्या बसेसवर कर्नाटकात हल्ला होणं हे चुकीचं आहे. आम्ही याचं कधीच समर्थन केलेलं नाही आणि करणार नाही. पण तुम्ही इथल्या मराठी भाषिकांवर अन्याय करत असताना तुम्ही तुमच्या गोष्टी तुम्ही ओरडून सांगताय की त्यांच्यावर अन्याय झाला, एकतर त्यांच्यावर अन्याय झाला नाही आणि आमच्यावर अन्याय होत असताना आम्ही व्यक्त झालो तर आमच्यावर खोटे गुन्हे घालता. मग या सगळ्याला आम्ही बोलायचं कुणाकडे आणि न्याय कुणाकडनं मागायचं? कारण प्रशासनाला हाताला धरूनच हे सगळं घडत असतंय. आता तुम्ही विचार करा, जिल्हाधिकारी इथल्या नागरिकांचं निवेदन स्वीकारायला तयार नाहीत, याच्यापेक्षा मोठी लोकशाहीची थट्टा काय होणार आहे? आम्ही तिथं काय करायला गेलो होतो? आम्ही निवेदन देऊन आमच्या भावना लोकांना सांगणार होतो. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना आमचं निवेदन पोचावं एवढी आमची माफक इच्छा होती. आजपर्यंत शेकडो निवेदनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून दिलेली आहेत. एक निवेदन दाखवा ज्याच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवेदनांसाठी एक वेगळी केराची टोपली तिथं बनवलेली आहे की काय, असा माझा थेट त्यांना सवाल आहे. नाही, आता ये जो आपका तनाजा तो ऊपर मरकज तक चला गया है सर, होम मिनिस्टर और प्राइम मिनिस्टर तक, आपको क्या उम्मीद है सर इसके बाद? बघा, ह्याच्या आधीसुद्धा भरपूर प्रयत्न झाले, पण मी मगाशी बोलल्यासारखं कर्नाटकानं सातत्याने ह्याच्यातून पळ काढण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही आहे. अटल बिहारी वाजपेयींनीसुद्धा 2012 काहीतरी त्यांनी प्रयत्न केला होता कर्नाटकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलून चर्चा करून ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी. त्यांनी काहीतरी बालिश करणं देऊन कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातून पळ काढलेली. आत्ता बोंबईनी जसा हा वाद उकरून काढला आहे तसं त्याला तोंड देऊन ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी हजर राहावं. महाराष्ट्राची लोकं तर साहजिकच हजर राहतील, कारण आम्हाला हा विषय संपवायचा आहे. आम्हाला मराठी भाषिकांना न्याय द्यायची आहे, ही भूमिका महाराष्ट्राची आहे. पण कर्नाटकानं ह्याच्यातून पळ न काढता मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या तिथं हजर राहून ह्याच्यावर तोडगा काढावा. शेवटचा प्रश्न, काय ही स्टोरी स्क्रिप्टेड आहे? कारण सबसे पहले बोंबई ने ही इस मामले की शुरुआत की, आपको क्या लगता है कि ये लिखी हुई कहानी है, पटकथा है? बघा, 2-4 महिन्यावर विधानसभा निवडणूक आहेत, याच्यातून नक्कीच त्यांच्याकडे आता मुद्दा नाही आहे. कर्नाटकात भारत जोडो यात्राला प्रतिसाद मिळाला अशी चर्चा ऐकलेली आहे. त्याच्यानंतर ह्यांच्याकडं काहीतरी वेगळा मुद्दा मांडायला नव्हता, त्याच्यामुळं कदाचित हा सगळा वाद उकरून काढून त्याच्यातून काहीतरी एक कानडी अस्मिता किंवा कर्नाटकाची अस्मितेच्या जीवावर त्यांना आता मतदान पाहिजे आहे की काय, असं मला त्यांचं सवाल. बहुत बहुत शुक्रिया सर.